कात्रज देवरोड बाह्यवळण मार्गाच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून हा रस्ता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा अशी मागणी नगरसेवक सचिन दोडके यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि दोडके यांनी दिल्लीमध्ये जाऊन गडकरी यांची भेट घेऊन ही मागणी केल्यानंतर गडकरी यांनी पुण्यात येऊन या कामाची पाहणी केली. याबाबत नगरसेवक सचिन दोडके यांना आमच्या चेकमेट टाइम्सने विचारणा केली असता दोडके म्हणाले, सातत्याने देवरोड ते कात्रज हा जो बाह्यवळण मार्ग झाला आहे, तर हा जो बाह्यवळण मार्ग आहे हा 60 meters आहे आणि मोठ्या प्रमाणात जर तुम्ही आता दररोज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वारजे आणि वडगाव परिसरामध्ये मोठी ट्रॅफिक जॅमची समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्याचं मूळ कारण असं होतं की त्या ट्रॅफिक समस्येचं कारण असं आहे की हा पूर्ण विरतनी जो 60 meters जो हा रस्ता आहे तो वापरला जात नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये काही काही ठिकाणी हायवेने जे सर्व्हिस रोड केले पाहिजे होते ते केले गेले नाहीत. उदाहरणार्थ तुम्ही जर वाकडला जर बघितलं तर वाकडला एकाच बाजूला आत्ता सुप्रत्यांच्या प्रयत्नांनी एका साईडला वाकडच्या नदीवरती ब्रिज झाला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचे रिलीवर लोकांना मिळाला. तसंच त्याच्या वाकडच्या दुसऱ्या वाकड नदीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा एक 12 meters तसाच सर्व्हिस रोडचा ब्रिज व्हावा ही एक मागणी आपली त्या ठिकाणी आम्ही गडकरी साहेबांकडे परवा दिवशी केली. दुसरा जसं वारजेमध्ये जर आपण आलो तर वारजे क्रॉस करत असताना वारजे जुना वारजे ब्रिज जर उतरला तर नदीच्या बाजूला जो आपला जुना नदीचा ब्रिज आहे वारजेचा तर त्याची कॅपॅसिटीसुद्धा खूप कमी आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम दररोज त्या ठिकाणी होत आहे. तर आम्ही गडकरी साहेबांना तिथेही अशी मागणी केली की बाबा तिथंसुद्धा वारजे नदीवरती दोन्ही साईडला 12 meters जे सर्व्हिस रोड जे हायवेचे आहेत तर त्याच्यावरती ब्रिज टाकून मिळावेत म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जॅमिंग होणार नाही. पुढे गेल्यानंतर सनसिटी क्रॉस केल्यानंतर प्रजे सिटीच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड व्हावे किंवा वाडगावचा जो ब्रिज आहे त्याचीसुद्धा विरत वाढवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याची कॅपॅसिटी 60 meters न्यावी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जे आता हा जो हायवे हायवे हा हायवे म्हणून राहिला नाही हा लोकल त्या ठिकाणी वापरला जातो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्याचा वापर करतात त्याच्यामुळे ही कामं करणं खूप गरजेची आहे. पुढे गेल्यानंतर नवले ब्रिज असेल आपला नवले ब्रिजपासून जांभूळवाडीकडेपर्यंत जाणारा जो रस्ता आहे तर तो 80 meters आहे व तो 80 meters असूनसुद्धा तो पूर्ण क्षमतेने वापरला जात नाही. त्याची कारणं अशी की बाबा इतर ठिकाणी त्याची ज्याची विरत आहे तिथे पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी वापरली जात नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या रस्त्याचा वापर आपल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात करता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी गडकरी साहेबांना त्या दिवशी दिल्लीमध्ये जाऊन आम्ही सुप्रियाताई आम्ही जाऊन त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे काम लवकरात लवकर हाती घ्यावं ह्याच ठेकेदाराकडून जे आता काम चाललं आहे त्या ठेकेदाराकडून ते करून घ्यायचं का किंवा इतर कुठला नवीन टेंडर काढून त्या ठिकाणी इतर ठेकेदाराला द्यायचं याबद्दल आता गडकरी साहेबांच्या त्या ठिकाणी चर्चा झाली. ते दोन्ही शक्यता वर करून बघतात हे की कशा पद्धतीने ही कामं करता येतील किंवा ह्या ठेकेदाराचीच लायबिलिटी वाढून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्याकडून ही कामं कशी करून घेता येतील याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आणि त्यानिमित्त आम्ही गडकरी साहेबांना त्या ठिकाणी भेटलो त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि त्या ठिकाणी पुढील मार्गस्थापन होतो आहे. पुढील लवकरात लवकर पुढील काळामध्ये आपण तो करायचा आपण प्रयत्न करतो आहे आणि ते करत असताना सुप्रियाताईंची त्या ठिकाणी चांगली मदत झाली. गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरात लवकर आपण ह्या संपूर्ण वारजे वडगाव आणि कात्रज परिसरामध्ये जी ट्रॅफिक जाम होते त्याच्यासून नागरिकांना सोडवण्याकरता हा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सतत त्या ठिकाणी करत राहणार आहे. त्याच्याकरता गडकरी साहेबांची दिल्लीला जाऊन आम्ही भेट घेतली. गडकरी साहेब हा रस्त्याचं विषय असा आहे की हा रस्ता त्याची रुंदी आणि त्याच्यामध्ये ते आता जे ठेकेदार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला जे काम मिळाले त्याच्यामध्ये त्यांना टेंडरमध्ये काय काय कामं दिली त्याच्यामध्ये ही कामं आहेत का हे तपासण्याचं काम चालू आहे आत्ता. तर त्याच्यामध्ये जर ती कामं असतील तर ती तत्काळ करून घेण्याकरता आम्ही त्याच्यामध्ये फॉलोअप करतो आहे किंवा काही ठिकाणी अशी कामं आहेत की बाबा त्यांना ते टेंडरमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर दिलेली आहेत पण ती करू शकले नाही काही अडचणींमुळं तर त्याच्या बदल्यात ही कामं करून घेता येतात का असा पण एक विचार त्याच्यामध्ये चालला आहे की जर ते जर तसं जर झालं तर त्यांच्याकडून त्या ठेकेदारांकडून ती कामं करून घेतली जातील किंवा जर तसं करता नाही आलं तर नवीन जी ही जी कामं आहे ही नवीन ठेकेदाराकडून त्या ठिकाणी करून घेतली जातील किंवा नवीन टेंडर कसं काढण्यात येईल याच्याकरता वरच्या लेवलला त्यांच्या त्या ठिकाणी मीटिंग चालू आहेत. याबाबत आपल्याला काय वाटतं व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये. बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या यूट्यूबवर पाहत राहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका.